हे गाईज, वेलकम बॅक टू द अनादर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल. तर गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील उमेदवारांच्या प्रतीक्षा सूचीबाबत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ कम्प्लीट पाहत राहा. तर गाईज, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. विषय गट क व ड संवर्गातील उमेदवारांच्या प्रतीक्षा सूचीबाबत काही सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता, आरोग्य सेवा आयुक्तालयातील गट क व गट ड पदभरतीच्या अनुषंगाने 60 संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षा ह्या दिनांक 30/11/2023 ते 12/12/2023 रोजी घेण्यात आल्या आहेत. सदर ऑनलाईन परीक्षांच्या निकाला आधारे उमेदवारांची गुणवत्ता सूची व निवड सूची विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्या आधारे पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून सदर उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याची कार्यवाही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून करण्यात येत असून समुपदेशनाची पहिली फेरी पूर्ण झालेली आहे. त्या अनुषंगाने आता उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्त्या देणे, उमेदवारांची प्रतीक्षा सूची तयार करणे व तदनुषंगिक कार्यवाही करण्याकरिता खालील प्रमाणे कार्यपद्धती विहित करून देण्यात येत आहे. तर गाईज, 30/11/2023 पासून ते 12/12/2023 दरम्यान ज्या 60 संवर्गाच्या ऑनलाईन पद्धतीने गट क आणि गट ड च्या पदभरतीच्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या, तर त्यामध्ये पात्र असलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेले होते आणि सदर उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याची कार्यवाही सुद्धा संबंधित प्राधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यामध्ये पहिली समुपदेशन फेरी जी आहे ही पूर्ण झालेली आहे. म्हणजेच की कागदपत्र पडताळणी जे आहे हे पहिल्या उमेदवारांचे जे पात्र उमेदवार ठरलेले आहेत त्यांची झालेली आहे. परंतु यामध्ये बरेच असे उमेदवार आहेत जे गैरहजर होते, तर त्यामुळे आता पुढील प्रतीक्षा सूची कशा पद्धतीने लावण्यात येणार आहे त्याबाबतची त्यांनी इथे माहिती दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की परीक्षेतून गुणवत्तेनुसार निवड झालेले काही उमेदवार पहिल्या समुपदेशन फेरीमध्ये गैरहजर असल्यास त्यांना दुसरी संधी देण्यात यावी. म्हणजेच की जे उमेदवार गैरहजर होते त्यांना पुन्हा एक वेळा दुसरी संधी जी आहे ही दुसऱ्या फेरीमध्ये देण्यात यावी. त्यानंतर दुसऱ्या संधीतही जर काही उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यांना तिसरी व शेवटची संधी देण्यात यावी. जर का दुसरी सुद्धा फेरीमध्ये त्यांना संधी देण्यात आलेली असताना देखील हे उमेदवार गैरहजर असतील तर त्यांना तिसरी आणि शेवटची संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर समुपदेशनाकरिता तीनही संधीत उमेदवार उपस्थित न राहिल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येत असल्याचे लेखी आदेश संबंधित उमेदवारास डाक देय पत्राने पाठविण्यात यावे. म्हणजेच की त्यांना पोस्टाने ते पत्र पाठवण्यात यावे की त्यांची जी काही निवड आहे ही संबंधित पोस्टसाठी रद्द करण्यात आलेली आहे. त्यानंतर समुपदेशनाकरिता तीनही संधीत बोलावलेल्या उमेदवारांचे निवड रद्द करण्यात आलेल्या उमेदवारांचे अभिलेख तयार करण्यात यावेत आणि उमेदवारांची प्रतीक्षा सूची, शैक्षणिक अर्हता व अन्य कारणास्तव प्राप्त निवेदनाच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित नियुक्ती प्राधिकारी कार्यालय स्तरावर मुख्य प्रशासकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तक्रार निवारण कक्ष ग्रीव्हियन्स रिट्रेशन सेलमध्ये स्थापन करावेत. उमेदवारांच्या तक्रारीचे लेखी अथवा तोंडी निवारण करण्यात यावे. जर का एखाद्या उमेदवाराकडे प्रतीक्षा सूचीमध्ये त्यांचे नाव असून देखील शैक्षणिक अर्हता किंवा अन्य कारणास्तव प्राप्त निवेदन त्यांनी दिलेले आहे किंवा तक्रार नोंदवलेली आहे, तर अशा उमेदवारांसाठी मुख्य प्रशासकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एक तक्रार निवारण कक्ष उभारण्यात यावा, स्थापन करण्यात यावा, जेणेकरून अशा उमेदवारांची जे काही तक्रारी आहेत ह्या सोडवण्यास मदत होणार आहे. तीनही संधीत समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारे, अन्य विभागात आधीच नोकरीस असलेले किंवा नियुक्तीस नकार दिलेले व इतर कारणांमुळे नियुक्त्या देण्यात न आलेल्या अथवा रुजू न झालेल्या उमेदवारांच्या जागेवर त्याच जात प्रवर्गातील व आडवे समांतर आरक्षण विचारात घेऊन TCS यांनी सादर केलेली सामायिक गुणवत्ता यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार गुणानुक्रमे वरच्या स्थानावर असलेल्या उमेदवारांच्या संबंधित नियुक्ती प्राधिकारी, यथास्थिती उपसंचालक परिमंडळ किंवा कार्यक्रम प्रमुख यांच्या स्तरावर समिती गठन करून या समितीकडून संवर्गनिहाय व प्रवर्गनिहाय प्रतीक्षा सूची तयार करण्यात यावी. प्रतीक्षा सूची तयार करताना काही अडचणी, शंका उपस्थित झाल्यास अशी प्रकरणे संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्याकडे सादर करण्यात यावी. प्रतीक्षा सूची पडताळणी अंती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. सदर प्रतीक्षा सूची प्रसिद्ध केल्यापासून 1 वर्षाच्या कालावधीकरिता वैध राहणार आहे. तीनही संधीत समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारे, अन्य विभागात आधीच नोकरीस असलेले, नियुक्तीस नकार दिलेले व इतर कारणामुळे नियुक्त्या देण्यात न आलेल्या अथवा रुजू न झालेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येत असल्याचे लेखी आदेश संबंधित उमेदवार
उमेदवारास डाक देय पत्राने पाठविण्यात आल्यापासून एक महिन्याच्या आत प्रवर्ग निहाय प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांस समुपदेशनाकरिता बोलवण्यात यावे. संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून प्रसिद्ध केलेल्या प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी करून पात्र उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याची कार्यवाही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी करावी असे आदेश कार्यस्थन अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी दिलेले आहेत. तर गाईज ही अत्यंत महत्वाची माहिती आहे सर्व उमेदवारांसाठी ज्यांनी आरोग्य विभाग पदभरती गट क आणि गट ड चे पेपर दिलेले आहेत. जरी इथं उमेदवारांची नियुक्ती झालेली नसेल तरी देखील वेटिंग लिस्टमध्ये जर का तुमची नावे असतील तर पुढील येणाऱ्या दिवसांमध्ये वेटिंग लिस्ट ही लागणार आहे. याबाबतची माहिती या कम्प्लीट PDF-मधून त्यांनी दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने उमेदवारांना 3 संधी देण्यात येणार आहे आणि जर का 3ही संधीमध्ये उमेदवार गैरहजर आहे किंवा त्यांची कुठे दुसऱ्या विभागामध्ये आधीच नोकरी सुरू आहे किंवा त्यांनी 3 नोकरी स्वीकार केलेली आहे किंवा संबंधित पोस्टसाठी त्यांची शैक्षणिक अर्हता पूर्ण नाही आहे तर अशा इतर कारणांमुळे त्यांची जी काही नियुक्ती आहे ही रद्द करण्यात येईल आणि त्याबाबतचे जे काही पत्र आहे हे त्यांना पोस्टाने पाठवण्यात येईल. त्यानंतर पुढील 1 महिन्याच्या आत प्रवर्गनिहाय प्रतीक्षा सूची देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. म्हणजेच की पुढील येणाऱ्या 1 महिन्याच्या आत कधीही आपली प्रतीक्षा सूची वेटिंग लिस्ट ही रिलीज केली जाऊ शकते आणि त्या जात प्रवर्गातील पुढील येणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येणार आहे. त्यांना सुद्धा याचप्रमाणे 3 संधी देण्यात येणार आहे. पुढील वेटिंग लिस्टमधील उमेदवारांना देखील याचप्रमाणे 3 संधी देण्यात येणार आहे. जर 3ही संधीमध्ये उमेदवार गैरहजर असल्यास त्या पुढील उमेदवारांना वेटिंग लिस्टमध्ये समावेश करण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने ही पुढील डिटेल्स आता समोर आलेल्या आहेत. येत्या काही दिवसांमध्ये वेटिंग लिस्ट आरोग्य विभाग गट क आणि गट ड ची कधीही रिलीज होऊ शकते. त्याबाबतची अपडेट मिळाल्यास मी नक्कीच तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवणार आहे. म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर गाईज ही महत्वाची माहिती आरोग्य विभाग पदभरतीतील गट क आणि गट ड च्या परीक्षा देणाऱ्या सर्व पात्र उमेदवारांसाठी वेटिंग लिस्ट बाबतची माहिती आणली होती. आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी. थँक्यू ऑल. पूछा गया था एक्स स्क्वायर अपॉन वाई जेड. तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए. पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं.